नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलवरती स्वागत करतो। आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। विषय हिस्ट्री, ज्याचा सब्जेक्ट कोड आहे 220। मे 2018 हा पेपर झालेला होता। 3 तासाचा पेपर आहे। 80 गुणांसाठी हा पेपर होता। सर्वसाधारण सूचना की सर्व प्रश्न सोडवायचे आहेत। प्रत्येक उपप्रश्न 5 गुणांला आहे। 75 ते 100 शब्दात प्रत्येक उपप्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचे। चला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। ए, 1857 उठावाची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कारणे लिहा। बी, ब्रिटिश काळात ग्राम व्यवस्थेचा ऱ्हास का झाला ते लिहा। सी, लोकमान्य टिळकांची राष्ट्रीय आंदोलनातील कामगिरी स्पष्ट करा। डी, मुस्लिम लीगच्या स्थापनेची कारणे सांगा। ई, ब्रिटिशांची नोकर भरतीची पद्धती याविषयी माहिती लिहा। प्रश्न क्रमांक 2 पहा। यामध्ये पण आपल्याला 4 उपप्रश्न सोडवायचे। ए, कायमधारा पद्धतीविषयी माहिती लिहा। बी, भारतीय कामगार चळवळीच्या विकासाला कोणते घटक कारणीभूत ठरले ते लिहा। सी, भारतीय शक्तीचे निससारण सिद्धांताविषयी माहिती लिहा। डी, मॉटफर्ड सुधारणा कायद्यातील तरतुदी लिहा। ई, खिलाफत चळवळीविषयी माहिती लिहा। प्रश्न क्रमांक 3 पहा। यामध्ये पण 4 उपप्रश्न आपल्याला लिहायचे। ए, महात्मा फुलेच्या सामाजिक कार्यांची माहिती लिहा। बी, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची आवश्यकता का निर्माण झाली ते लिहा। सी, सविनय कायदेभंग चळवळीतील स्त्रियांची कामगिरी सविस्तर लिहा। डी, वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन विषयी माहिती लिहा। ई, मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यांचे मूल्यमापन करा। प्रश्न क्रमांक 4 शेवटचा आहे। खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। ए, नरेंद्र मंडळाविषयी माहिती लिहा। बी, क्रिप्स योजनेविषयी माहिती लिहा। सी, भारतीय राज्यघटनेची 5 वैशिष्ट्ये सांगा। डी, आर्थिक शोषण विरुद्ध भारतीयांची प्रतिक्रिया थोडक्यात लिहा। ई, किसान सभा माहिती लिहा। तर अशा पद्धतीने हिस्ट्रीचा मे 2018 जो पेपर होता त्याचं स्वरूप आपण या व्हिडिओत समजून घेतलेलं आहे। या व्हिडिओचा आपल्याला नक्कीच फायदा होईल, कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रीवियस इयर जे काही प्रश्न असतात किंवा प्रश्नपत्रिका असतात त्यातून किमान 50% प्रश्न हे रेग्युलर एक्झाममध्ये जसेच्या तसे विचारले जातात। त्या हेतूने हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच।